भावना राष्ट्रवादीच्या आमदारांना तुम्ही जेवढा फंड दिला उद्धवजी, तेवढा फंड किंबहुना त्यांच्या बरोबरीचा फंड मी आदित्यची अपेक्षा करणार नाही, पण त्यांच्या त्यांच्या तुलनेचा फंड आपण मुख्यमंत्री असताना का नाही मिळाला। दुसरी महत्त्वाची गोष्ट की सुरेश गोरे साहेब गेले, आम्ही आठाच केला, मी स्वतः तीन वेळाला भेटलो, शिवाजी आढराव पाटील जवळजवळ 5-6 वेळेला भेटले, त्यांची पत्नी 2 वेळेला भेटली, त्यांचे बंधू 4-5 वेळेला भेटले, की जिथे तुमची जागा निश्चित झाली त्या पंचायत समितीची जागा जिथं फंड पडला आणि ज्या ठिकाणी फंड पडून त्या ठिकाणी ऑर्डर झाली कामाला सुरुवात करायची आहे आणि राष्ट्रवादीने त्या ठिकाणी तगादा केला की नाही आम्हाला जागा बदलायची। मुख्यमंत्री असताना तुम्ही जर अशा पद्धतीचे समजा संरक्षण करणार नसाल, उद्धवसाहेब पवार साहेबांचे जास्त आरे गेले, 100% केले आणि आजही आरे आहेत। जेव्हा जेव्हा या महाविकास आघाडीच्या निवडणुका इथं पुढे होतील मला खात्री आहे ज्याला भगवा कळतोय ज्याला हिंदुत्व कळतोय तो शिवसैनिक आहे, ज्याला बाळासाहेबांचा विचार पटलेला आहे तो माणूस कधीही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या विचाराने धावणार नाही किंवा मतदान सुद्धा करणार नाही, हे तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल। दोष आरोप प्रत्यारोप आता करण्यापेक्षा ती आता वेळ निघून गेलेली आहे, आम्हाला आता शिवसेना भाजपचं काम करायचं आहे आणि उरलेल्या जे काही शिवसेना म्हणून ज्यांनी उद्धव साहेब म्हणून काम करायचा निर्णय घेतलाय त्यांना सर्वांना महाविकास आघाडीचं काम करायचं आहे, हे आता सत्य आहे, हे एकदम क्लिअर आहे, त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही। त्यामुळे 2 गट जरी झाले असेल आणि जे लोक मागं थांबले असेल त्यांचा त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र काम केले अनेक वर्ष, त्यांनी आम्हाला काही म्हटलं बरं, आता काय काँग्रेसमधून लोक बाहेर पडतात त्यांना कोणी गद्दार म्हणत नाही, राष्ट्रवादीमधून लोक बाहेर पडतात त्यांना कोणी गद्दार म्हणत नाही, शिवसेनेचा हा शब्द प्रचलित कुणासाठी आहे, ज्यांनी राष्ट्रवादीच्या सावलीखाली गेले ते आमच्या दृष्टीने गद्दार आहे, आम्ही जागेवर आहोत, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर, आम्ही धर्मवीर आनंदीजे साहेबांच्या शिवसेनेबरोबर आहोत आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि शिवसैनिकांच्या मूलभूत विचारांबरोबर आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत। 100% आम्हाला जो नारा गेले 45 वर्षाचा शिवसेनेने दिला आहे, बाळासाहेबांनी शिवसेनेने त्यांना दिला आहे, त्या नाऱ्याबरोबर आम्ही कायम आहोत। आता एकमेकांना गद्दार मानण्यापेक्षा शेतकऱ्यांचा विचार करू, महिलांचा विचार करू, विकासाचा विचार करू, या राज्याचा विचार करू असं माझं मत आहे। पवार साहेबांना नेहमी ते लावलेलं पहिलवान म्हटलं जातं, शिवसेनेचे शकल करायला, शिवसेना दुभंग व्हायला पवारसाहेब सक्सेस झालेत असं म्हणायचं? येस, 100% ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला सुरतमध्ये होते आणि त्यांना भेटायला शिवसेनेचे दूत गेले 2, एक रवींद्र फाटक साहेब जे विद्यमान आमदार आहे आणि एक मिलिंद नार्वेकर साहेब जे शिवसेनेचे सचिव आहेत, त्यांचा सांगावा मातोश्रीला येतपर्यंत निरोप येतपर्यंत निरोप काय होता एकनाथ शिंदे साहेबांचा, आम्ही सगळे मागे यायला तयार आहोत, तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की आपला महाविकास आघाडीचा आम्ही पाठिंबा काढून घेत आहोत, शिवसेना स्वतंत्र होत आहे, एवढे वाक्य बोला। ते वाक्य आम्ही टेलिव्हिजनवर मीडियावर ऐकलं की आम्ही 40 आमदार तुमच्याबरोबर येतो, तुम्ही जो घ्या तो निर्णय आम्हाला मान्य, किती साधी गोष्ट। भाजपबरोबर जायचं, भाजपबरोबर जायचंय, ते कसं जायचंय, त्याची रणनीती काय आखायची, मुख्यमंत्री पुन्हा तुम्हीच व्हायचंय भाजपकडे, आपण पसरून ठरवू। थोडक्यात मुख्यमंत्री पण सोडायचं, मुख्यमंत्री पद नाही सोडायचे, महाविकास आघाडी सोडायची, मुख्यमंत्री प्रक्रिया होणारच, 100% ती झालीच ना, मग एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवली ना, मग जी प्रक्रिया एकनाथ शिंदे साहेबांना करायला भाग पडली ती उद्धवजी पण करू शकले असते ना। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।